नितेश राणेंविरोधात काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असल्याचं सध्या दिसतंय. पक्षाकडून कारवाई न झाल्यामुळे ही नाराजी असल्याचं समजतं आहे. नितेश राणेंविरोधात काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असल्याचं सध्या चित्र आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातोसे सध्या आपल्यासोबत आहेत. दीपक, कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरून ही नाराजी आहे? दीपक भातुसे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही आहे. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. पक्षाकडून कारवाई न झाल्यामुळे काँग्रेस पक्षात नाराजी आहे नितेश राणेंच्या विरोधात. याविषयी आपण अधिक माहिती घेतो आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, काय अधिक माहिती आहे याबाबत? दीपक यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही आहे. नितेश राणेंविरोधात काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे. एकीकडे नारायण राणेंच्या राजकीय भवितव्याविषयीच्या अनेक हालचाली सध्या दिल्लीमध्ये घडत आहेत. कालच त्यांनी मध्यरात्री अमित शाह यांची भेट घेतली आणि आता नारायण राणेंना राज्यसभेची खासदारकी दिली जाऊ शकते अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. आणि त्याचवेळी नितेश राणेंविरोधात काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असल्याचं कळत आहे. कुठल्या कारणामुळे ही नाराजी आहे दीपक? अमोल, नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडून वेगळ्या पक्ष स्थापना केली, परंतु त्यांचा मुलगा नितेश राणे अद्यापही काँग्रेसमध्ये. अधिकृतपणे नितेश राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. असं असतानाही काल रात्री त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये ही नाराजता वाढली. कारण यापूर्वी विधान परिषद निवडणुकीमध्ये नितेश राणे यांनी काँग्रेसच्या विरोधातल्या उमेदवाराला मतदान केलं होतं आणि तसे अधिकृत प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर दिली होती की आपण भाजपच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यावेळेला नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी असा अहवाल या माध्यमांमध्ये दिलेल्या प्रतिक्रियेसह दिल्लीला पक्ष असोसिएशनकडे पाठवला होता, परंतु त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाहीये. आणि त्यातच काल त्यांनी अमित शहांची भेट घेतली दिल्लीत जाऊन, त्यामुळे पक्षात अंतर्गत कुजबूज आता सुरू झालेली आणि आमदारांमध्ये विशेषतः नाराजी वाटते की पक्षविरोधी कारवाई करूनही नितेश राणेंवर कारवाई होत नाही आणि दिल्लीला अहवाल पाठवले या संदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतलेत. आणि यामुळे पक्षातील नाराजी आहे ती वाढते की नितेश राणे संदर्भात पक्ष कंट्रोलिंग का घेत नाही. अमोल, या नाराजीची दखल आता काँग्रेसचं पक्षनेतृत्व कशा तऱ्हेने घेतं हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीबद्दल. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.